नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज सकाळपासूनच वारी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करायला निघालेली आहे आणि आज ती जाणार आहे पुणे सोलापूर रोड वरून. आणि तिथेच मी राहत असल्यामुळे अगदी माझ्या घराच्या गॅलरीमधून हे सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य दिसत होतं, जे की मी तुमच्यासाठी थोडक्यात टिपण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. वारीची परंपरा तशी बघायला गेली तर 800 वर्षापूर्वीपासूनची आहे आणि महाराष्ट्रातील विविध गावामधून तसंच अगदी कानाकोपऱ्यामधून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोनही एकादशीला ही वारी असते, पण आषाढी एकादशीची ही वारी खूपच मोठी आणि महत्त्वाची अशी मानली जाते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ही पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत मानले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा, श्रीमंत गरीब असा भेद नसतो आणि वारकऱ्यांच्या मुखामध्ये फक्त विठ्ठल नामाचाच गजर असतो. आणि ही जी मेन पालखी असते ही मुसळधार पाऊस झाल्यानंतरच आपल्या इथे दाखल होते. आणि तुम्ही इथं बघू शकता, पाऊस हा पडून गेलेला होता आणि 2:15 आसपास मेन पालखीचं इथं आगमन झालेलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी तर आहेतच, परंतु त्याचबरोबर हडपसरमध्ये राहणारे जे काही भक्त मंडळी आहेत ते देखील या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी किंवा या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले तुम्हाला दिसत असतील. तर ज्यांना ज्यांना या पालखीचं दर्शन घेणं शक्य झालेलं नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.